तिला या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण केलेले आहे. आता पुढील कार्यक्रमाकडे आपण वळूया. आताच या ठिकाणी आपल्या गावातील सर्व मान्यवर आले, त्या मान्यवरांचं आपल्या अलवेल शिंदेवाडीच्या वतीने आपण पुष्प व श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आपल्या अलवेल गावच्या माननीय सरपंच आदिती गमरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी पुष्प व श्रीफळ देऊन करूया. मी अंगणवाडीच्या आमच्या आरोग्य सेविका आशा सेविका सुवर्णताई शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपण या ठिकाणी सरपंच मॅडम यांचं पुष्प व श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय. लवेलगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्मिता धाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी पुष्प व श्रीफळ देऊन मी लक्ष्मी शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांनी स्मिता धाडवे यांचं पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करायचंय. लवेलगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनघा चांदवडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण पुष्प व श्रीफळ देऊन मी सारिका शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अनघा मॅडमचं पुष्प देऊन स्वागत करायचं. इकडे बैठव त्याला, फोन घे, फोन दे आणि इकडे फोन दे, फोन दे आणि इकडे फोन देऊ नये, आणि इकडे इकडे. लवेलगावचे माजी उपसरपंच अशोकजी म्हादलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करणार आहोत. मी सुहास शिंदे यांना विनंती करतो की अशोक म्हादलेकर यांचं आपण पुष्प व श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय. लवेल विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाराम चांदिवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष जयसिंग शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बाराम चांदिवडे यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. लवेलगावचे माजी वायरमॅन रिटायर आपले दाडवे साहेब दत्ताराम दाडवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनोहर शिंदे यांना विनंती करतो की आपण पुष्प व श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण दत्ताराम दाडवे यांचं देखील स्वागत करायचंय. लवेल ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच बाबाराम तळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी डॉक्टर अविनाश शिंदे यांना विनंती करतो की आपण मामांचं पुष्प व श्रीफळ देऊन त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करायचंय. लवेल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माननीय अमरजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी नितीन शिंदे यांना विनंती करतो की आपण अमरजी शेलार यांचं पुष्प व श्रीफळ देऊन त्यांचं देखील आपण आपल्या मंडळाच्या वतीने स्वागत करायचंय. तसेच हर्षदीप चांदेवडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी सागर शिर्के याला विनंती करतो की आपण हर्षदीप चांदेवडेच श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत करायचंय. पंचकृषी असोसिएशनचे सदस्य बाबू राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संतोष मोरे यांना विनंती करतो की बाबू राणे यांचं देखील आपण आपल्या मंडळाच्या वतीने पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करायचंय. लवेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपकजी माने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अरविंद शिंदे यांना विनंती करतो की आपण माजी सरपंच दीपक माने यांचं पुष्प व श्रीफळ देऊन त्यांचं देखील या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीने येतो चित्त सर. सुरेशजी जावळे
या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं देखील मी राजेंद्र शिंदे यांना विनंती करतो की आपण सुरेशजी जावळे यांचं पुष्प श्रीपद देऊन त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. देवस्थान कमिटीचे सदस्य कृष्णा साळवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी शिंदे गुरुजींना विनंती करतो की कृष्णा साळवी यांचं आपण पुष्प व श्रीपद देऊन त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मानव हक्क संरक्षण समितीचे रत्नागिरीचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी लांजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी सौरभ शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील पुष्प व श्रीपद देऊन स्वागत करायचं आहे. लवेल गावचे माननीय पोलीस पाटील अशिषजी धाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संतोष मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प व श्रीपद देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. आवासी कृषी विद्यापीठाचे माननीय अधिकारी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांना पुष्प व श्रीपद देऊन त्यांचं देखील आपल्या मंडळाच्या वतीने स्वागत करायचं आहे. आपल्या मंडळाच्या सदस्यांनी आता आपल्या वाडीतले जे प्रतिष्ठित नागरिक आहेत डॉक्टर अविनाश शिंदे यांचं देखील मी सागर शिर्केला विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टर अविनाश शिंदे यांचं देखील आपण पुष्प व श्रीपद देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यशवंत शिंदे यांचं देखील आपण पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अरविंद शिंदे यांचं देखील आपण पुष्प देऊन स्वागत करायचंय. माजी केंद्र प्रमुख शिंदे गुरुजी यांचं देखील आपण पुष्प देऊन स्वागत करायचंय. देवस्थान कमिटीचे खजिनदार सुभाष शिंदे यांचं देखील आपण स्वागत करायचंय. लवेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजी सदस्य नितीन शिंदे यांचं देखील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय शिंदे यांचं देखील आपण स्वागत करायचंय. संतोष मोरे दिनेश शिबे मावडीचे आमचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. मनोहर शिंदे सर्व महिला मंडळाला आपण या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं देखील सगळ्यांचं वाढीतल्या या ठिकाणी आपण स्वागत करतोय. पुढील कार्यक्रमाकडे वळताना 2 मिनिटात मी या ठिकाणी प्रस्तावना हे करतो की ही जी शिवजयंती या ठिकाणी साजरी करण्याचं जे पहिल्यांदा जो उपक्रम या ठिकाणी राबला तो शिंदेवाडी जयसिंग शिंदे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर या शिवजयंतीला वर्षानुवर्ष थोडं मोठं स्वरूप येत गेलं आणि आपण ही शिवजयंती आपली नुसती शिंदेवाडी मर्यादित न राहता ही आपल्या संपूर्ण गावाची शिवजयंती आहे म्हणून आपण या ठिकाणी साजरी करतोय. जरी हे ठिकाण शिंदेवाडीत असलं तरी ही शिवजयंती आपल्या संपूर्ण गावाची आहे आणि आपण संयुक्त विद्यमानेने आपण एवढे वर्ष ही शिवजयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. आणि पुढील मान्यवरांच्या मनोगताकडे वळायच्या आधी आपल्या या ठिकाणी काही विद्यार्थी आपल्या आजच्या ह्या शिवजयंतीसाठी मनोगत आपलं व्यक्त करणार आहेत. तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी कुमारी जगताप या ठिकाणी उपस्थित आहे तर मी तिला या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं व आपलं भाषण आपण सादर करा. मी जयशिंगजी शिंदे यांना विनंती करतो त्यांनी शिखर शिंदे यांचं स्वागत करायचं.
आमच्या वाडीचे मंडळाचे अध्यक्ष जयसिंग शिंदे यांचं देखील या ठिकाणी पुष्प देऊन आपण स्वागत करतोय.